10,000 लाच स्वीकारत असताना एका होमगार्डला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून कारवाई केली आहे. तक्रारदार यांच्याकडे 15,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका होमगार्डला रंगेहात पकडलंय. दत्तात्रय अण्णाराव मोटे पद होमगार्ड मोहोळ पथक राहणार नांदगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असं लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या होमगार्डचं नाव. यातील तक्रारदार यांच्या पतीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांचे पती अटकेत असून त्यांना लवकर जामीन करून देण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांची गाडी न दाखवण्याकरिता साहेबांच्या नावाने 15,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपये स्वीकारण्याचं मान्य करून ती लाच रक्कम स्वीकारल्यावरून आरोपी यांना ताब्यात घेण्यात आला असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.